दर्जेदार शिक्षणासह 100% यशाची हमी, श्री गणेश क्लासेस वांगणी। इयत्ता 1 ते 10 मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम। इयत्ता 11 आणि 12 कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा। वार्षिक फी मध्ये विशेष सवलत। आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9665591991 किंवा 8805533944। नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण बैकर आपलं स्वागत करतो। राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून तापलेली परिस्थिती सध्या चिघळलेली दिसते। यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर आंदोलकांकडून हल्ला करण्यात आलाय। झालेल्या या भ्याड हल्ल्याचा राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निषेध नोंदवण्यात येतोय। नुकताच बदलापूर शहरात साईकृपा रुग्णालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, किरीट सोमय्या यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारो आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली। यासोबतच शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख, डॉक्टर सेलचे डॉक्टर अमित कुमार गोईलकर, डॉक्टर नीता पाटील, निलेश थिटे, अनिसा खान, प्राची थिटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय आता काल महाराष्ट्र ओसळलेला आहे, म्हणजे माझे विचार त्या विचारानं छत्रपती शाहू फुले आंबेडकर विचाराची लढायचा या काही लोकांनी प्रयत्न केला आहे। शरद पवार साहेब यांचं उत्तंग नेतृत्व आणि या देशाचे पंतप्रधान सुद्धा त्यांचा सल्ला घेतात, अशा माणसाच्या घरावरती तुमचा हल्ला करत असाल तर हे जे विचार आहेत हे पट्ट्यादोगी नाही आहेत। आदरणीय सुप्रियाताई यांनी वारंवार काल सुद्धा म्हणजे हात जोडून विनंती केली की माझ्या घरात लहान मुलं आहेत, माझ्या घरावरती हल्ला करू नका, पवारसाहेबांच्या विचारावरती हल्ला करू नका। आणि या सगळ्या गोष्टीच्या मागं जे आहेत एक विचारसरणी आहे, त्यामध्ये पडळकर असू द्या, गुणरत्न असू द्या, सदाभाऊ खोत असू द्या किंवा महाराष्ट्राला जे सध्या ग्रहण जे लागलेलं आहे सोमय्याचं हे लोक असू द्या, वास्तविक आता एस टी कर्मचाऱ्यांना चिखलीकोटची लोक आहेत त्या लोकांच्या प्रतिमेला आम्ही इथं राष्ट्रवादी ठाणे ग्रामीणच्या माध्यमातून जोडेमारो आंदोलन केलेलं आहे। की तमाम आम्ही एस टी बांधवांना विनंती करतो की अशा प्रकारच्या भ्याड हल्ला पुन्हा तुम्ही तुमच्या मार्गदर्शनातून कुणाच्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही साध्या माणसावरती मोठ्या वर्षात करू नका। की महाराष्ट्र हा शाहू फुले विचाराच्या आंबेडकरच्या विचारावरती चालणारा पक्ष राज्य आहे आणि आदरणीय शरद पवार साहेबांचा उत्तुंग एवढ्या मोठ्या नेतृत्वावरती जर असा हल्ला होत असेल तर त्याचा निषेध हा सामान्य व्यक्तीने तर करतच आहेत आणि आम्ही सुद्धा करत आहोत। आणि याच्यानंतर कडक इशारा सदावर्ते पडळकर आहे यांना आहे आमचा, की याच्यानंतर पवार साहेबांच्या बाबतीत एक शब्द जरी बोललेत तर जशा तसे उत्तर देण्यात येईल। ते कोर्टाचा निर्णय जर तुम्ही मानत नसाल तर तुम्ही लोकशाहीला मानत नाही। तन्मय सोहनी, वृत्त मराठी, बदलापूर। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।